दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन होणार या निर्णयाचे पेणमध्ये प्रहार संस्थेच्या माध्यमातून जोरदार स्वागत करण्यात आले असून यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी रॅली काढून आणि फटाके वाजवून जल्लोष साजरा केला. दिव्यांग बांधवांच्या अनेक समस्या आणि योजना त्यांना मिळाव्यात तसेच त्यांच्यासाठी स्वतंत्र अशी व्यवस्था व्हावी अशी मागणी आमदार बच्चू यांनी केली होती. अपंगांच्या योजनांवर चर्चा होऊन सरकार पूर्णपणे पाठीशी असून सर्व सोयी सुविधा आणि त्याचा लाभ मिळावा यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचे सर्वत्र स्वागत होत आहे. त्यानुसार पेणमध्ये प्रहार संस्थेच्या वतीने रॅली काढून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी प्रहार संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र भगत शहर अध्यक्ष प्रकाश नाईक यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. विशेष मंत्रालय आमची फार 25 ते 30 वर्षापूर्वीची मागणी होती पण ती मागणी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी शब्द दिला आहे की येत्या 3 डिसेंबर रोजी विशेष दिव्यांग मंत्रालय हे मंत्रालयामध्ये स्थापन होईल त्याची औपचारिक घोषणा होणार आहे. ही घोषणा झाल्यामुळे आमच्या दिव्यांगामध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे. प्रत्येक दिव्यांग आशेने बघत आहे आणि ती आशा आमची पूर्ण होईल. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.